सध्या मी परतवाडा ते अमरावती महामार्गावर म्हणजे स्वर्गवासी कुणाल डेपे महामार्ग आहे. मिल कॉलनी स्टॉपच्या पुढे तुम्ही जाताना तुम्हाला डाव्या हातावर म्हणजे धुत्या हातावर एक शाळा दिसते, ख्रिश्चन मिशनरी शाळा आहे, म्हटलं फातिमा आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत देवमाळेच्या माध्यमातून दोन फलक लावले गेले होते. फलक पहा, पहिल्यांदा तब्येत किती खराब झाली आहे. हा हा एक फलक, हे बाई येऊन राहिली की नाही रेपा, ते एक फलक त्या ठिकाणी, तो फलक ज्या झाडाच्या अलीकडे आहे तुम्हाला पळेल दिसते, आणि त्याच्यानंतर एक फलक तिकडे आहे अंदर. तबा तो अंदर फलक आहे, ते नळला त्या खाली त्याची मुंडी खाली झुकेला आहे. तबा तो झूम करून दाखवा थोडासा काबा, तो त्या ठिकाणी तो फलक आहे. असे दोन फलक मध्यंतरी ग्रामपंचायत लावते की बॉ सदर जागा ग्रामपंचायतच्या मालकीचे अशा अशा पद्धतीचा विषय झाला होता. नंतर हे पाणी कुठे मुरलं काय माहीत, ग्रामपंचायतची तिकडे कार्यकाळ सरला आणि या प्रकरणावर पडलं, जरास झाकण पडलं. पण हे या ठिकाणी ग्रामपंचायतनं अधिकृत लावलेले फलक खाली कसे काय पडले, एवढं वारंवार झालं काय शहरात की फक्त हे दोनच फलक पडतील, झाडं झुडपं पडले असतील मोठे मोठे झाडं, पण या दोनच फलकावर नेमका अत्याचार झाला कसा काय, याच्या पाठीमागचं दुसरं काही राजकारण आहे हे जाणून घ्यायसाठी मी सध्या या ठिकाणी आलो आहे. तर माझ्यासोबत ग्रामपंचायत देवमाळीचे माजी उपसरपंच सन्माननीय शैलजी मालासर आहेत. मोठे तुम्ही एकदम तोऱ्या तोऱ्यात या ठिकाणी लावले फलक लावले, अरे पाडले ना ते का पडले काय सांगा ना, म्हणजे नेमकं काय मॅटर आहे. गव्हर्नमेंटशी सर्वात पहिले प्रथम त्याचं अभिनंदन करतो की या विषयावरती वारंवार जनतेचा आवाज पोहोचत आहे शासनापर्यंत. माझा स्पेशल आरोप आहे की मी ग्रामपंचायत उपसरपंच शैलेश माला माझी आता प्रशासन बसला आहे, आम्ही इथे मोजणी करायसाठी 54,000 रुपये भरले होते. एनएसटी ऑनलाईननी अपिलात गेले होते, तरी आमची हे ओपन स्पेस इथं 1700 स्क्वेअर मीटर आमचा आहे आणि इथे मधोमध रोड आहे. त्यावेळेस आम्ही इथं ग्रामपंचायततर्फे दोन बोर्ड लावले होते की जागा आमची आहे. परंतु आमचा प्रशासकीय कार्यकाळ समाप्त झाला आता 1 महिन्यापूर्वी 24 तारखेला प्रशासक लागला. याचा संधीचा फायदा घेत फातिमा कॉन्व्हेंट ख्रिश्चन मिशनरीनं येणारे ऍडमिशन बा याच्यावर परिणाम ना हो म्हणून यांनी आमचे फलक हे खाली झोपवले हेतुपुरस्पर आणि आमची जागा हळपण्याचा प्रयत्न करत आहे. तरी शासनानं त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ग्रामपंचायत ही जागा त्वरित देण्यात यावी अशी माझी आणि देवमाळी वाशांची कळकळीची विनंती आहे. आणि समजा जागा झाली ताब्यात दिली नाही तर हे आंदोलन करण्याची क्षमता देवमाळी आहे, त्याचा नेतृत्व मी करणार आहो. तरी इथे ही जागा देवमाळी ग्रामपंचायतला हस्तांतर करण्यात यावी. तर माझ्यासोबत ग्रामपंचायत देवमाळीच्या सचिव मॅडम आहेत. तिथं गेलतो बाब त्या शाळेजवळ, ते तुम्ही मागच्या वेळेस आपण पाहिलं ना बातमी गेली ती, दोन फलक लावले, आता गेलो ते फलक तो उताने पडला त्या ठिकाणी. तर ग्रामपंचायत देवमाळीने तिथे ग्रामपंचायत देवमाळीची ओपन स्पेस आणि रस्ता असल्यामुळे तिथे फलक लावण्यात आले होते. 2 दिवसात त्यांना नोटीस देऊ आणि त्यांना फलक उभारायला सांगू, नाही तर वरिष्ठांना मी कळवणार आहे. आणि त्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मोजणी बाबत पत्र देण्यात आलेलं आहे भूमी अभिलेख विभागाला, अद्यापर्यंत मोजणी झालेली नाही. वरिष्ठ कार्यालयाला याबाबत कळवण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. तर माझ्यासोबत ग्रामपंचायत देवमाळीचे सन्माननीय माजी सरपंच शैलेश माला सर याने सांगितलं की या शाळेनं हेतू परस्पर हे जे फलक आहे ते फलक या ठिकाणी झोपवले आहेत. कारण याच्या 2-3 बातम्या केल्या, या ठिकाणी 1701 स्क्वेअर मीटर, अरे बापा या ठिकाणचा जमीनचा भाव जर म्हणसाल तर 10,000 रुपये स्क्वेअर फूटचा भाव आहे. किती करोड रुपयाची जमीन या शाळेच्या सध्या ताब्यात आहे. सदर प्रकरण न्याय प्रयुक्त झालाय, पण या दरम्यान ग्रामपंचायत म्हणजे शासकीय यंत्रणाच आहे. ग्रामपंचायतनं लावलेले फलक या शाळेनं हेतू परस्पर पाडला असा आरोप या ठिकाणच्या माजी उपसरपंचानं केलाय. एक सांगतो, मला असं वाटतं की सध्या ऍडमिशनचा टाइम चालू आहे, लोक आले आणि त्यांचा फलक वाचला की त्या फलकाचा त्याच्या ऍडमिशनवर फरक होऊ शकते असं मला वाटतंय. असं त्याने सांगितलं की बा नेमका की हे फलक वाचल्या लोकांच्या मनात त्याचा काहीतरी मयमय होऊ शकते. हे ख्रिश्चन मिशनरी आहे, हे ख्रिश्चन मिशनरी आहे, हे काही जिल्हा परिषद नगर परिषदची फुकट शाळा नाही. या ठिकाणी तुमच्या लेकराच्या ऍडमिशनचे पुरे पैसे द्यायला लागतात आणि तुम्ही जर ते पैसे दिले तुम्हाला 10व्या वर्गातून ज्या टाइमला टीसी काढायचं काय माहिती, त्या टाइमला तुमच्या लेकराजवळून पैसे घेतल्याशिवाय टीसी भेटत नाही. असे लय मॅटर मला लय जण फोन करतात, पण माझ्यासोबत बोलायची एकाची हिंमत होते. हे खरी गोष्ट आहे की ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून या ठिकाणी जती जमिनीचा एका प्रकारचा जिहाद चालू आहे या ख्रिश्चन मिशनरीचा, की अशा शासकीय जमिनीच्या जागा हडपायच्या आणि त्या ठिकाणी यायच्या शैक्षणिक संस्थेखाली नावाखाली मोठे धंदे, हे काळे धंदे करायचं ठिकाण या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून होत आहे. करोडो रुपयाची ग्रामपंचायत देवमाळीत जागा या ख्रिश्चन मिशनरीनं झापली असून हे प्रकरण आता कोर्टात गेलं. तारीख ते तारीख नेमका किती दिवस यायला टाइम लागते काय माहीत, पण गोष्ट येत आहे की ग्रामपंचायतनं लावले दोन्ही फलक या शाळा परिसरात की नाही मला झोपलेले दिसून आले.